तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभागाचा सर्वांगीण विकास करताना कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये यासाठी प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक आणि शिवसेना गटनेते विलास शिंदे हे प्रयत्नशील आहे। 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेला प्रभागातील रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ आजही कायम आहे। प्रभाग क्रमांक 8 कॅनल रोड भाजी मार्केट ते ईश्वर प्राईड पर्यंतचा रस्ता रुंदीकरण करून त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामाला शुभारंभ झाला। या शुभारंभ प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते। त्यांच्या शुभ हस्ते या रस्त्याच्या कामाचा श्रीफळ वाढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। गेल्या अनेक वर्षापासून या भागात रस्ता व्हावा यासाठी स्थानिक नागरिकांचा पाठपुरावा सुरू होता। अखेर या पाठपुराव्याला शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या माध्यमातून यश मिळाले आहे। सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून या पॅनल रोड मोशी मार्केट पर्यंत रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे नगरसेवक आणि शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी सांगितले। खरं तर शिवसेनेची विचारधारा पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे की जे कामं पूर्ण होतील, जे शब्द आम्ही देतो ते पूर्ण होणारे शब्दच आम्ही देतो। आणि निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही प्रभागामधील नागरिकांना अनेक कामांचे आश्वासने दिलेले आहेत। त्यापैकी हा एक कॅनल रोडचा हा जो रस्ता आहे, रुंदीकरण आहे, हे साधारणतः म्हणजे महात्मानगरच्या रस्त्यापासून तर सुलावाईनपर्यंतचा हा रस्ता रुंदीकरण आहे, परंतु त्याची आम्ही मागणी केलेली आहे। आणि त्यामध्ये हा 1 किलोमीटरचा सुरुवातीला आम्हाला जी मंजूरी झालेली आहे, त्याचं 1.5 करोड रुपयाच्या कामाचं आज या ठिकाणी भूमिपूजन होत आहे। या रस्त्याची अतोनंत गरज या स्थानिक नागरिकांना होती। हा परिसर झपाट्याने वाढत आहे, या ठिकाणी रहिवासी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे आणि त्या दृष्टिकोनातून रस्ते छोटे आहेत, रस्ते कमी पडतात आणि मग त्यामुळे अपघातसुद्धा होतात। आणि म्हणून 1.5 किलोमीटर का होईना सुरुवातीला या रस्त्याचं मंजुरी नाशिक महापालिकेने दिली, त्यासाठी आम्ही 4 नगरसेवकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नातून हा रस्ता होतो आहे। त्याचा आनंद नागरिकांमध्ये आहे आणि 4 नगरसेवकांमध्ये आहे। या 4 नगरसेवक एका पक्षाचे आहे, एका विचाराचे आहे, एका विचारधारेचे आहेत, म्हणून हे विकास कामे करणं सहज आम्हाला शक्य होत आहे। त्यासाठी प्रशासनसुद्धा आम्हाला चांगलं त्या ठिकाणी मदत करतं, त्यामुळे कुठलेही हेवेदावे आमच्या 4मध्ये नसतात आणि त्यामुळे नागरिकांनासुद्धा त्याचा आनंद आहे। आणि त्याचाच परिणाम म्हणून या प्रभाग क्रमांक 8 अनेक विकास कामं होताना आपल्याला दिसत आहेत। नक्कीच आज या ठिकाणी या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। हा रस्ता रुंदीकरण होणार आहे, या रस्त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना होणार आहे आणि याच्यामधून होणारे अपघातसुद्धा टळणार आहे। आणि राहिलेला जो रस्ता आहे भविष्यामध्ये त्यासाठीसुद्धा तो रस्ता पूर्ण करण्यासाठी आम्ही 4 नगरसेवक प्रयत्नशील असणार आहोत। प्रभागातील नागरिकांनीही नगरसेवकांचे आभार मानत काम सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला। आम्ही या सर्व नगरसेवकांकडे, अण्णासाहेबांकडे अनेक वेळा मागणी केली आणि त्या मागणीचा आज शेवट असा होतो आहे की त्यांनी महानगरपालिकेमधून हे सर्व 1.5 कोटीचं काम या रस्त्याचं मंजूर करून आणलं। आम्ही जेवढे रहिवासी आहोत या ठिकाणचे, या रहिवाशांना अतिशय प्रचंड आनंद झाला आणि याच प्रमाणे या सर्व नगरसेवकांनी एक चांगल्या प्रकारे अण्णांनी एक गट तयार करून सर्व लोक एकत्रितपणे काम करतात, म्हणून अनेक कामं या प्रभागामध्ये होत आहेत। फक्त फोन केला तरीसुद्धा जिथं पाणी तुंबलेलं असेल त्या मिनिटाला अण्णासाहेब माणूस पाठवतात, महानगरपालिकेचे लोक येतात। म्हणजे अशा प्रकारे जिथं जिथं काही काही समस्या असतील त्या समस्यांना ताबडतोब प्रतिसाद दिला जातो, म्हणून आम्ही सर्वच्या सर्व आम्ही अण्णांच्या आणि सर्व त्यांच्या नगरसेवकांच्या पाठीशी आहोत। आम्ही सर्व नगरसेवकांचे आभार मानतो, धन्यवाद। या प्रसंगी राजेश ज्वाली, भंडारी काका, मदन सांगी, बेहरे बेहरे, रवींद्र कुलकर्णी, राजेंद्र सावंत, ललवानी सर, देवीकर, चौधरी काका, किशोर निकम, शशिकांत कोठुरे, लतिका कुलकर्णी, चटपाल सर, मंगेश गाडे आदी उपस्थित होते। साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।